केसांचा रठ्ठपणा, केसांची शाईन गेलेली, निस्तेज झालेले, दुभंगलेत केस, वाढल्यानंतर त्यांचं पोषण होत नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या केसांना सुद्धा खतपाणी देण्याची गरज असते. आता ते कसं? तर नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत केसांना शाईन कसं आणायचं घरच्या घरी, अगदी घरच्या साहित्यापासून. त्यासाठी मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे, जेवढं माझ्या केसासाठी पाहिजे किंवा पुरेल एवढं. आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे मेथीची पूड, मेथी दाणे जे असतात त्याची बारीक पूड करायची, ती एक चमचाभर यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर माझे खूप ड्राय हेअर आहेत त्यामुळे मी टाकत आहे खोबऱ्याचं एक चमचा तेल. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही, मेथीचं पूड, खोबऱ्याचं तेल एकत्र होईल असं व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे. केसांचे दोन्ही भाग करून मी व्यवस्थित दह्याचं मिश्रण दोन्ही साईडने लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जवळपास आपल्याला एक तास असंच राहू द्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण केसांमध्ये ॲक्टिव्ह होत नाही म्हणजेच एक तास आपल्याला थांबावं लागेल. आणि त्यानंतर आपण स्वच्छ कोमट पाण्याने केस धुणार आहोत, पण तोपर्यंत थांबणार कुठे? जर आपण थांबलो तर घरच्या सगळ्याच कामाला फुल स्टॉप लागेल, त्यामुळे मी कपड्याच्या घड्या घालायला घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ते काम करेल आणि तोपर्यंत मी सुद्धा माझं काम करेल. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. आपण यापुढचा व्हिडिओ बघणार आहोत की हेअर रिमूव्हर जे रेझर बाजारामध्ये आलेले आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का, आणि जर माहिती असेल तर ते आपल्याला वापरता कसं करायचं किंवा त्याचा वापर योग्य आहे का नाही याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ मी या पुढच्या व्हिडिओमध्ये जोडलेला आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला काहीच हरकत नाही. टू बी कंटिन्यू. दही लावण्याच्या आधी आणि दही लावल्यानंतर केसांचा जो स्ट्रक्चर आहे ते एकदम चेंज होतं. अगदी स्मूथ सिल्की केस वाटायला लागलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा आठवड्यातून दोन किंवा एक दिवस जरी लावलं आणि मस्त केस धुतले, कंडिशनर केलं ना, वॉम, किती वृक्ष असू द्या किंवा किती पण दुभंगलेले असू द्यात, रठ्ठ असू द्यात, मस्त वाटतं. चला आहे हेअर रिमूव्हर क्रीमसुद्धा बाजारात मिळतात, प्रत्येकाला त्या सूट होतातच असं नाही. किंवा आपण सगळ्यात महत्त्वाचा पर्याय निवडतो तो म्हणजे पार्लरचा असतील किंवा आपण ज्या वेळेला ओठांवरचे केस काढायचे असतील तर थ्रेडचा वापर करतो. आणि ती सगळ्यात खूप हेक्टिक
ऑप्शन आहे असं मला वाटतं, कारण त्यामुळे थ्रेडने काय होतं, त्वचा खूप ओढली जाते, बऱ्यापैकी त्राससुद्धा होतो, आणि त्रास होऊ नये म्हणून सुद्धा हा रेझरचा वापर आपण घरीच करायला शिकलं पाहिजे असं मला. आपण बाजारामधला आणतो ते सुद्धा वापरलं तरी चालेल, पण ऑइलमुळे कसं फटाफट आपल्या स्किनवरून हे रेझर सटकतं, त्यामुळे इजा होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते डायरेक्ट अप्लाय करू नका, एखादी प्रॅक्टिस करा पायावरचे हे रिमूव्हर काढण्याची, कारण हे झर असतं, याला ब्लेड असल्यामुळे याची फास्ट ब्लेड येते, थोडंसं वापर झाल्यानंतर याची ब्लेड थोडीशी कमकुवत होते. तर हे पॅक मिळतात ऑनलाईन बाजारात कुठेसुद्धा, हे रिमूव्हर किंवा रेझर, सॉरी हेअर रेझर म्हणलं तर हे कुठेही अवेलेबल असतंच. बारीक बारीक लोक आपल्या चेहऱ्यावरचे आपण काढू शकतो आणि आपल्या मेकअपसाठी आपला चेहरा तयार करू शकतो अगदी घरच्या घरी शून्य मिनिटांमध्ये असं मला वाटतं. कुठेही वेळ न वाया घालवता आपण ह्या गोष्टी शिकल्याच पाहिजे घर. तर सर्वप्रथम आपण आपला चेहरा खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबण, फेस वॉश, जे पण काही आपण वापरत असू व्यवस्थित पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून जी डस्ट आहे ती बाहेर जाईल आणि आपल्याला जे बारीक आलेलं लव आहे ते काढून टाकायला आपल्या चेहऱ्यापासून सोपं जाईल. तर आता लगेच रेझर काही वापरायचं नाही आहे, त्यासाठी मी घेतलेलं आहे तेल, खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. तर आता तुम्ही याच्यावर काही घेऊ शकता, जसं की मॉइश्चरायझर असेल किंवा ॲलोवेरा जेल असेल. माझी स्किन टोन खूप ड्राय आहे त्यामुळे मला ऑइलच ठीक वाटतं आणि फटाफट रेझर त्याच्यातून घसरतं म्हणून ते सोपं वाटतं, बेटर वाटतं. तर रेझर अशा पद्धतीचं असतं बघा, कदाचित तुम्हाला हे माहिती असेल, मी सुद्धा यूट्यूबवरूनच शिकलेले आहे. मी पण काही कुठे पार्लरमध्ये जाऊन वगैरे काहीच नाही, असंच यूट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि जस्ट पाहिलं की आपल्याला जमतं का, तर खरंच जमलेलं आहे. तर बघा आता मी पूर्ण माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित असं ऑइल लावून घेते. याच्याने नुसते हेअर रिमूव्हर होत नाही तर त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जे ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात, ते सुद्धा जातात आणि त्यामुळे आपला चेहरा खूप असा तकतकीत तुकतुकीत दिसतो. बघा मी व्यवस्थित असं खूप जास्त पद्धतीने खूप प्रमाणामध्ये तेल लावलेलं आहे, एक 5 मिनटं लागतात फक्त. बघा आता हेअर रिमूव्हर कसं करायचं बघा. रेझर आहे हे, रेझरचा हा खालचा भाग असतो, त्याला असते ब्लेड आणि ह्या ब्लेडने आपल्याला ह्या अँगलनुसार आपले जे आहे तो चेहऱ्यावर पूर्ण अप्लाय करायचा आहे. चला तर मग बघूयात.
चेहऱ्यावरचे सगळेच बारीक बारीक जे लव आहेत ते आपण रेझरने काढलेले आहेत. त्यासोबत आपली डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ते सुद्धा स्वच्छ झालेले आहेत. त्यामुळे चेहऱ्याला एक तुकाकीपण आलेला आहे, चेहरा चमकतो आणि स्किनसुद्धा टाईट होते. तर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी, तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतो आहे, तजेलदार वाटतो आहे आणि त्यामुळे खूप फ्रेश फील होतं आहे. तुम्हीसुद्धा रेझरचा वापर एकदा तरी करून बघा आणि आवडला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करून सांगा, काही सजेशन असतील तर तेसुद्धा द्या. तुम्ही शेअरसुद्धा करू शकता माझे व्हिडिओज. आणि हो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. आत्ता पण तुम्ही जर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन कंटेंट्स असलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळतील. तर तोपर्यंत आपण आता इथेच थांबूयात, पुढच्या कंटेंट्स घेऊन नक्की भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.